कांदोली अभयारण्याकरता गोठणेगावातून एका कुटुंबाची जमीन गेली. आता 5 वर्ष झाली, मात्र अजूनही हे कुटुंब पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत आहे. चांदोली व्याघ्र प्रकल्पात संगमेश्वर तालुक्यातल्या गोठणे गावाचा समावेश आहे. मात्र अभयारण्यासाठी हे गाव पूर्णपणे हातीव इथं स्थलांतरित करण्यात आलंय. गोठणे गावातल्या जमिनीवर शेती व्हायची, त्यातून वर्षभर कुटुंबाचं भागायचं. मात्र प्रकल्पग्रस्तांची शेतीही गेली आणि राहतं घर देखील गेलंय. आता या घटनेला 5 वर्ष पूर्ण झाली आहेत, तरी देखील रघुनाथ पवार यांचं कुटुंब न्यायासाठी झगडतंय. 2011 मध्ये त्यांनी आम्हाला पुनर्वसन केलं. 2011 मधून आम्हाला इथं प्लॉटिंग देणार म्हणून बोलले होते. तिथं काय आम्हाला प्लॉटिंग नाही, पर्यायी शेतजमीन नाही, तिथे काय नाही. गेली 5 वर्षापासून मी कलेक्टर ऑफिसला फेऱ्या मारून अक्षरशः कंटाळलेला आहे. आम्ही ज्या गावात राहत होतो तिकडे सगळी सुखसुविधा होती, पण इकडे आल्यामुळे आमचं व्यवस्थित चालत नाही, काय नाही, घरदार पण नाही, काय नाही. दुसऱ्यांच्या घरात आम्ही राहतो आणि भाड्याने. आज 7 वर्ष झाली, पण माझ्या मुलांचं पण इथे व्यवस्थित हे होत नाही, शाळेबिळेचं वगैरे. सरकारने फक्त आमची मागणी पूर्ण करावी. पवार कुटुंब हातीव शेजारच्या अंगवली गावात भाड्यानं राहतात. कुटुंबाचं रेशन कार्ड मात्र हातीव पुनर्वसन इथलं आहे. मतदान यादीत नाव देखील आहे. मात्र असं असतानाही शासनानं त्यांना भूखंडापासून अजूनही वंचितच ठेवलंय. पुनर्वसनाच्या मिळालेल्या रकमेपैकी 65% रक्कम त्यांनी शासनाला परत दिली आहे. मात्र शासनाने या रकमेचं व्याज, निर्वाह भत्ता आणि शेत जमिनी दिलेली नसल्याचं या कुटुंबाचं म्हणणं आहे. 100 एकर जमीन, मग त्यातला मोबाईलला आम्हाला काय मिळेला नाही आहे. तर सरकारनं आम्हाला पशुला गेलेला आहे. या संदर्भात Z24 जिल्हाधिकाऱ्यांना विचारलं असता त्यांनी भूखंड देण्याबाबत उशीर का झाला, या संदर्भात चौकशी केली जाईल आणि प्रकल्पग्रस्त कुटुंबियांना न्याय नक्कीच दिला जाईल असं आश्वासन दिलंय. एक आला होता पुनर्वसनाचे की मला जमीन अक्वायर झालेला आहे, मला प्लॉट आणि हे दिला नाही असा एक प्रश्न. 1.5 वर्षापासून चालेना माझ्यासमोर तो पहिल्यांदा माझ्याकडे आलेला आहे. तो आज आम्ही जे काय त्यांच्या आय विल सिरियसली लुक इन टू इट, त्यामध्ये असेल तर आम्ही करू पाहू. जिल्हाधिकाऱ्यांनी न्याय देण्याचं आश्वासन तर दिलंय, त्यामुळे लवकरात लवकर या कुटुंबाच्या संघर्षाला यश येतं का हे पाहणं महत्वाचं आहे. प्रणव पोळेकरसह ब्युरो रिपोर्ट, Z मीडिया, संगमेश्वर, रत्नागिरी.